लाइफ सेविंग फाउंडेशन, पुणे पोलीस वाहतूक शाखा आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हंकिंग डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबवण्यात येत आहे. सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये एकाच वेळी नो हंकिंग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेला नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्राध्यापक पद्माकर पुंडे आदी उपस्थित होते. सोमवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता टिळक चौक येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक पद्माकर पुंडे करणार आहेत. देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यात साधारणतः दररोज 1 कोटी वेळापेक्षा जास्त वेळ हॉर्न वाजवला जातो व यातील 90% हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला 1.5 ते 2 तास ट्रॅफिकमध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना बऱ्याचशा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये व पेट्रोल पंपांवर एकाच वेळी जनजागृती केली जाणार आहे. पुण्यातल्या विविध IT कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, PMP बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी या सर्वांनाच या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मकरंद टिल्लू म्हणाले, शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्नविषयी जनजागृती करणारे फलक असतात, पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी 12 डिसेंबर हा नो हॉर्निंग डे पाळण्याचे आवाहन संस्था करीत आहे. नमस्कार, मी देवेंद्र पाठक, लाईफ सेव्हिंग फाउंडेशन. आमच्याबरोबर श्रोत मकरंदजी टिल्लू, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि आमच्या फाउंडेशनचे आधारस्तंभ प्राचार्य पद्माकरजी पुंडे. 12 डिसेंबरला आपण पुण्यामध्ये नो हॉर्निंग डे साजरा करतो आहे. ह्या दिवसाचं महत्त्व असं आहे की या दिवशी आपण सर्व पुणेकर एकत्र येऊया आणि एक दिवस पुण्यामध्ये विदाऊट हॉर्निंग किंवा हॉर्न न वाजवता आपण गाडी चालवूया असं ह्या आजचा उद्देश आहे. 12 डिसेंबरला आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. अलका टॉकीज चौकामध्ये आपला मुख्य कार्यक्रम होणार आहे. पुणे पोलीस या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत, त्यांचा आपल्याला नेहमी सपोर्ट असतो. तो पुणे पोलीस विभागाचे DCP ट्रॅफिक श्रोत मगर सर हे आपल्याबरोबर असतील. आणि ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही सर्व पुणेकरांना हे आवाहन करतो आहे की आपण आपापल्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, आपापल्या कंपनीजमध्ये, IT कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, सर्व रिक्षा युनियन, टॅक्सी युनियन, आपण सर्व यातून सहभागी व्हा आणि आपापल्या आस्थापनामध्ये आपण एक दिवस निश्चय करूया की आज आपण एकत्र एक कॉमन ओथ घेऊ, आपण शपथ घेऊ आणि पुण्याचं जे नॉईज पोल्युशन आहे, पुण्याचं जे वाढलेलं DB लेवल आहे हे आपण कमी करूया आणि खऱ्या अर्थानं पुणे हे स्मार्ट सिटी कसं होईल याकरता आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.